अहमदाबादहून येणाऱ्या बसमधून प्रतिबंधित पान मसाला व त्यात सुगंधित पान मसाला व तंबाखू असा 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अहमदाबादहून धुळ्याला जाणाऱ्या बसमधून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर बस क्रमांक MH20BL41-31 येताच पोलिसांनी बसची तपासणी केली. बसमध्ये असलेले रमेश रूपचंद पाटील वय वर्ष 60 राहणार पारोळा यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी चालकाच्या केबिनमध्ये व बसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 4 गाठोडे व 1 बॅग ठेवली होती. या 4 गाठोडे व बॅगची तपासणी केली असता त्यात प्लास्टिकच्या पिशव्यात दडवलेले हिरा कंपनीचे प्रतिबंधित पान मसाला व त्यात मिश्रण करावायच्या तंबाखूचे पाऊच असा सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. रमेश रूपचंद पाटील हे गुजरातमधील सोनगड येथून बसमध्ये चालले होते. घटनेनंतर बस पोलीस ठाण्यात नेण्यात आली. बस चालक व वाहक यांच्या प्रवाशांचा जबाब नोंदून घेतल्यानंतर बस मार्गस्थ करण्यात आली. रमेश पाटील हे पारोळ्याचे असून त्यांचे यापूर्वी साक्रीत वास्तव्य असल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. ते धुळे येथे जात होते, परंतु शहरातच कोणासाठी तरी हा गुटखा आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक अतुल तांबे, उपनिरीक्षक धनराज पाटील, हवालदार लक्ष्मीकांत वाघ, तारासिंग पावरा, विजयसिंग पाटील, गुलाब वसावे आदींनी ही कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अहमदाबाद येथून धुळे जाणारी महाराष्ट्र एसटी बस ही याच्यामधून एक प्रवासी अवैधरित्या प्रतिबंधित असलेला हिरा गुटखा हा घेऊन जाणार आहे आणि साक्री येथे उतरवणार आहे. या माहितीनुसार आम्ही सापडत असून सदरची बस ही साक्रीपासून 3 किलोमीटर अलीकडेच थांबवली आणि त्या ठिकाणी बसमध्ये तपासणी केली असता बसमध्ये 5 मोठ्या गोण्या हिरा गुटखा आणि इतर सुगंधित तंबाखू असा प्रतिबंधित असलेला मुद्देमाल आम्हाला त्या ठिकाणी मिळून आला आणि सदर मुद्देमाल हा कोणाचा आहे याबाबत आम्ही विचारपूस केली असता बसमधील प्रवासी रमेश रूपचंद पाटील वय 60 वर्ष याने राहणार पारोळा याचा मुद्देमाल असल्याचं आमच्या निदर्शनास आलं. त्यामुळे सदरचा मुद्देमाल आणि संशयित व्यक्ती याला आम्ही ताब्यात घेतला आणि पोलीस स्टेशनला आणलं होतं. त्यानंतर बस देखील पोलीस स्टेशनला आणली होती आम्ही. तर बसमधील जे प्रवासी आणि इतर बस चालक वाहक यांचे जबाब आम्ही नोंद केले आणि बसला जाऊ देण्यात आलं. आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे आणि सुमारे 1 लाख रुपये किमतीचा हिरा गुटखा हा आम्ही सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई आम्ही अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या मदतीने करीत आहोत.